आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेससह आठ गाड्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरस्त पद्धतीनं उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला भारत सरकारच्या दिनदर्शिका दोन हजार चोवीसचं अनावरण ऑलिम्पिकवीर खाशिबा जाधव हो यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा होणार आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूर शहर सज्ज पूर्वसंध्येला दोन हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर राहणार पंतप्रधानांच्या हस्ते पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचं नामकरण अयोध्या धाम असं करण्यात आलं असून तसंच नव्या दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत रेल्वेगाड्यांचं उद्घाटनही त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं त्यात जालना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे रेल्वे राज्यमंत्री दा, रावसाहेब दानवे जालना स्थानकात या कार्यक्रमाला उपस्थित होते विविध रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात पंधरा हजार सातशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे या, या प्रकल्पामध्ये नवनिर्मित अयोध्या विमानतळाचं उद्घाटन आणि अकरा हजार शंभर कोटी रुपयांच्या इतर विकास कामांचा समावेश आहे तसंच उत्तर प्रदेश राज्यातल्या शचाळीस कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांचाही समावेश यात करण्यात आला आहे सुरक्षा देखरेख आपत्ती काळात बचाव कार्य आणि दुर्गम भागात आपत्कालीन औषधं लसींचं वितरण तसंच संरचनात्मक प्रकल्पांवर देखरेख आणि रहदारीचं व्यवस्थापन यासारख्या कामांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र ड्रोन मिशनची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान अर्थात आयआयटी मधल्या तज्ञांनी दिलेल्या अहवाला आधारे पाच वर्षांसाठीची अंमलबजावणी योजना तयार करण्यात आली असून त्यावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती देखरेख करणार आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयानं गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या मिशनचे मुख्यालय आयआयटी बॉम्बे इथं या मिशनमुळं राज्याला ग्लोबल ड्रोन हब होण्यासाठी मदत होणार असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे आयआयटी कडून याविषयीचा अहवाल सादर करण्यात आला राज्य शासनाच्या महासंकल्प रोजगार अभियानाअंतर्गत महानिर्मितीद्वारे सेवा भरती प्रक्रियेतल्या उमेदवारांना काल मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं राज्यात खात्रीशीर दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा करणं हे राज्य वीज कंपनीसमोर आव्हान असून यासाठी पारंपरिक ऊर्जेसोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी सरकार तीनही वीज कंपन्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि संसाधन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे आठवा भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत आज सकाळी अयोध्यावासियांनी पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत केलं विविध रंगी पोशाख करून संगीत नृत्याच्या साथीनं पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करीत रोड नागरिक मोठ्या संख्येनं ना सहभागी झाले होते पंतप्रधानांच्या हस्ते पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचं नामकरण अयोध्याधाम असं करण्यात आलं तसंच नव्या दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत रेल्वेगाड्यांचं उद्घाटनही त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं त्यात जालना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे पालना स्थानकात या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते विविध रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण यावेळी पंतप्रधानांच्या झालं त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात पंधरा हजार सातशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं नवनिर्मित अयोध्या विमानतळाचं उद्घाटनही त्यांनी यावेळी केलं केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज हमारा संकल्प विकसित भारत या संकल्पनेवर आधारित भारत सरकारच्या दिनदर्शिका दोन हजार चोवीसचं अनावरण केलं यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आखण्यात आलेली लोकस्नेही धोरणं तसंच विविध योजना आणि उपक्रमांचा योग्य अंमलबजावणीद्वारे भारतातील लोकांच्या जीवनात घडलेल्या सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तनांचं चित्रण करण्यात आलं आहे यावेळी बोलताना मंत्री महोदयांनी सरकारच्या अशा अनेक उपलब्धांचं स्मरण केलं आणि त्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक सुंदर प्रतिमा या दिनदर्शिकेच्या पानांवर दिसून येतात असं सांगितलं केंद्रीय मंत्री यावेळी म्हणाले की भारतानं आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेनं प्रचंड प्रगती केली असून मोबाईल फोनचा जगात दुसरा सर्वाधिक आयातदार असलेला आपला देश आज जगातला दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे पूर्वी लस आयात करणारा आपला देश आता लस मैत्री उपक्रमाअंतर्गत संपूर्ण जगाला लस वितरित करत आहे भारत आज उत्पादन निर्मिती क्षेत्रातला प्रमुख देश आहे ते पुढे म्हणाले की ज्या क्षेत्रांमध्ये भारताचे अस्तित्व नव्हते अशा ठिकाणी स्वतःला प्रस्थापित करण्याची ताकद आज भारतामध्ये आहे आणि हेच स्पष्ट करताना उदाहरण देत ते म्हणाले की भारत आज तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात के आमच्या कॅनरातील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑलिम्पिक वीर कुस्तीपटू खाशबा जाधव यांचा जन्मदिन पंधरा जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा होणार आहे क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा दोन लाख पंचवीस हजार रुपये देण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे अशी माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे याआधी प्रत्येक जिल्ह्याला दहा हजार रुपये अनुदान देण्यात येत होतं राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल यात खाशबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान क्रीडा रॅली मॅरेथॉन मार्गदर्शन शिबिर खेळाडूंशी संवाद क्रीडा पुरस्कारांचं वितरण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव क्रीडा उपक्रमांचं आयोजन यांचा समावेश आहे क्रीडा प्रेमींनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहनही संजय बनसोडे यांनी केलं आहे राज्य शासनाच्या एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या आई महिला केंद्रित लिंग समावेशक पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आठ मार्च दोन हजार चोवीस हे आठ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक महिलांसाठी पन्नास टक्के इतकी सूट देण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे महिलांसाठीच्या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा असं आवाहन महाजन यांनी केलं आहा राज्यात कोरोनाच्या नवीन उपप्रकाराची लागण झालेल्यांची संख्या काल एकशे एकोणतीसवर पोहोचली राज्याच्या आरोग्य विभागानं काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार एकोणीस रुग्णांना पूर्णपणे बरं वाटल्यानंतर रुग्णालयातून सोडलं आहे आता राज्यात कोविड एक चारशे एकोणऐंशी रुग्ण असून जेएन वन या प्रकाराची लागण झाल्यांची संख्या दहावर पोहोचली आहा संत बाबा अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं नुकतंच एक दिवसीय बीएमडी तपासणी शिबिर संपन्न झालं शिबिरात विद्यापीठातील सर्व विभागांचे कर्मचारी शिक्षक विद्यार्थी तसंच नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली शिबिरात डॉ अनिकेत पोटे यांनी तपासणी करून मार्गदर्शन केलं शेतात आलेल्या रानटी हत्तींपासून जीव वाचवत गावाकडे परतत असलेल्या त्रेसष्ट वर्षीय महिलेस एका हत्तीनं हल्ला करून ठार केल्याची घटना काल गडचिरोली जिल्ह्यात घडली या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे गेल्या काही महिन्यात हत्तीनं ठार केल्याची ही चौथी घटना आहा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सची पाहणी केली एम्स, के एम्स नागपूरचे संचालक डॉक्टर हनुमंत राव वैद्यकीय अधीक्षक श्री गिरीवार यांनी एम्सच्या विविध उपक्रमांची माहिती पवार यांना दिली यावेळी त्यांनी आरोग्यविषयक परिस्थितीचा आढावा घेतला जन आरोग्य योजना आणि आभा कार्डच्या उपयुक्ततेबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं यामुळे रुग्णांची माहिती त्यांच्या आरोग्यविषयक इतिहास याचं संगणकीकरण केलं जात आहे आणि फाईल्सची लांबलचक प्रक्रिया हद्दपार करता येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासारख्या काळासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला असल्याचं त्या म्हणाल्यात जनउपयोगी योजनांची माहिती एम्सनं करून द्यावी आणि लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले याशिवाय फोनद्वारे समुपदेशन देखील देऊ केलं जाऊ शकतं याचा देखील रुग्णांना लाभ होत असल्याचं त्या म्हणाल्या याशिवाय राज्यात आणि देशात मेडिकल कॉलेजची संख्या गुणवत्तायुक्त शिक्षण आणि आरोग्यसेवा याबाबत केंद्रातर्फे देऊ करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली वसुधैव कुटुंबकम तत्वावर पुढील वाटचाल करीत उत्तम संशोधन आधारित मानव सेवा करायची आहे आणि आपल्या देशाला आरोग्य सेवेत आघाडीवर न्यायचं आहे असं त्या यावेळी म्हणाल्या नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सज्ज होत असताना पोलीसही बंदोबस्तासाठी तयार झाले आहेत नववर्षाच्या पूर्वसंध्येला दोन हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर राहणार असून सोबतच तीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार ना आहे ड्रंक अँड ड्रायव्हची कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे नियमांचं पालन करूनच पार्टी करावी असं आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं आहे गेल्या काही वर्षात वाहतूक पोलिसांनी वाहने अडवून चालान करण्यापेक्षा ई चालानवर अधिक भर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या आठ वर्षाच्या तुलनेत शहरात खुनांचं प्रमाण कमी झालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं यंदा पोलिसांनी अंमली पदार्थ संबंधी एकूण चारशे तेवीस गुन्हे दाखल करून पाचशे अठ्ठावन्न जणांना अटक केली त्यात सुमारे पावणे पाच कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून वर्षभरात तब्बल बाराशे किलो गांजाची विल्हेवाट लावण्यात आली शहरात ड्रग विकल्या जाण्याची सत्तावन्न ठिकाणी हॉटस्पॉट म्हणून घोषित केली असून त्यावर बारीक लक्ष असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेससह आठ गाड्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरुस्त पद्धतीनं उद्घाटन आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूर शहर सज्ज पूर्वसंध्येला दोन हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर राहणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार